माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा, आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाचा अजित पवारांना धक्का। खेड मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांचा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश। शिवसेना आदित्य ठाकरे यांचा मावळ दौरा संपन्न। दौऱ्यादरम्यान तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेत सदिच्छा भेट। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरच्या आजच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या चौऱ्या फेऱ्या होत्या रद्द। रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने भोसरी येथील अंध मुलांच्या शाळेस व SEC सेंटर नायगाव येथील दिव्यांग मुलांना जेवण देत मुलांशी साधला संवाद। वारसा स्वच्छतेचा मावळ शिवऱ्यांचा मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर व सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता आली करण्यात। श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज दुपारी 3 वाजल्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये भव्य रथयात्रा। मराठा समाजाचे आर्थिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाला 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश। मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत पडल्या पार। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज .live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या।